वेलकम बॅक मित्रांनो, मराठी स्पार्क या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर एक नवीन जाहिरात बघू आपण। ही जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई इथली असणार आहे। तर इथे हाऊसमॅन या पदासाठी काही जागा रिक्त असल्यामुळे ही जागा भरवण्यात येत आहे। तर बघा, 1909 पदे रिक्त असल्यामुळे ही भरती घेतली जात आहे। त्यानंतर नोकरी ठिकाण बघा, मुंबई असणार आहे। त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे। तर याचा लास्ट डेट बघा, 16 जुलै 2021 तुम्हाला हे आवेदन करायचं आहे। तर आवेदन कुठे करायचं बघा, त्यांचा पत्ता बघा, वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मार्ग मुंबई, इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। त्यानंतर त्यांची ऑफिशियल जाहिरात बघू आपण कशा पद्धतीची आहे। तर अशा पद्धतीने त्यांची जाहिरात आहे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका। तर ही पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट थ्रू असणार आहे भरती। तर बघा, अप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम मेडिकल ग्रॅज्युएट फॉर अपॉइंट इन फॉलोविंग टेन्युअर फॉर पीरियड 6 मंथ। तर 6 महिन्यासाठी ही भरती असणार आहे बघा। 1/8/20 येथे दिलं आहे, पण हे गलतीने त्यांचे झाले असणार। 1/8/2021 ते 31/1/2022 असायला पाहिजे। तर तिथे थोडंसं मिस्टेक झाली असणार। तर ॲट द कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्शन रिसेंट। तर बघा, या पिरियडमध्ये तुमची अपॉइंटमेंट असणार आहे 6 महिन्यासाठी। तर बघा, नेमा पोस्ट हाऊसमॅनसाठी असणार आहे, मेडिसिनसाठी। त्याची 9 पदे असणार आहे, याच्यासाठी स्टायपण दिलं आहे बघा। बेसिक 6,600 रुपये असणार आहे, प्लस DP 3,300 असणार आहे, प्लस DA पण मिळणार तुम्हाला गव्हर्नमेंट रूल्सनुसार। त्यासोबत तुम्हाला स्टायपण 27,000 मिळणार, अशी एकूण पेमेंट मिळणार तुम्हाला। त्यानंतर बघा, रिझर्वेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्मल विल बी अप्लिकेबल। तर तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरीजनुसार हे फॉर्म फिलअप करण्यात येणार आहे बघा। यासाठी जर रिझर्वेशन कॅटेगरीज अप्लाय केले नाही तर ते नॉर्मलच घेतले जाणार आहे। म्हणजेच जे रिझर्वेशन कॅटेगरी आले नाही तर ते दुसऱ्या कॅटेगरीनं फॉर्म फिलअप करण्यात येऊ शकतं। तर बघा, द नंबर ऑफ पोस्ट फिल इन द सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन, ठीक आहे। त्यानंतर खाली बघा, तर तिथे बघा, टेन्युअर ऑफ द पोस्ट म्हणजेच कधीपासून कुठपर्यंत असणार आहे। तर 1/8/2021 मगाशी सांगितलं ते मिस्टेक असते, 1/8/2021 ते 31 जानेवारी 2022 ही तुमची जॉब असणार आहे बघा, 6 महिन्यासाठी। तर अवेलेबल ऑफ अप्लिकेशन फॉर्म, तर अप्लिकेशन फॉर्म बघा, 5/7/2021 ते 16/7/2021, तर 5/7 पासून ते 16/7 पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येते। तर या दरम्यान बघा, टाईम पण दिला तिथे। तर तुम्हाला कुठे बघायचं करायचं आहे बघा, ऑफिस ऑफ मेडिकल सुप्रिंटेंडर कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मार्ग मुंबई 11। तर या पत्त्यावर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे किंवा तुम्ही नेऊन देऊ शकता। तर बघा, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिक, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट बघा, विल बी डिस्प्ले ॲट 3 PM ऑन 29/7/2021। तर 29/7 तुमचा काही डिस्प्ले होणार सिलेक्शन लिस्ट, त्यांच्या मेडिकल सुप्रिंटेंडरच्या बोर्डावरती लागेल ती लिस्ट। तर बघा, अप्लिकेशन नोटमध्ये बघा, अप्लिकेशन फॉर्म सेंड बाय पोस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड। तर तुम्हाला फक्त स्व हातानेच नेऊन द्यायचं तिथे, पोस्टाने अर्ज किंवा कोणत्या दुसऱ्या पद्धतीने ते घेतलं ना जाणार, फक्त तुम्ही नेऊन येणार तेव्हाच ते ॲक्सेप्ट होणार। क्वालिफिकेशन काय मागितलं बघा, क्वालिफिकेशन बघा, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, यापैकी दोनपैकी एक कोणतंही पद असेल तरी, म्हणजे तुमचं एज्युकेशन असेल तर ते तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। त्यानंतर बघा, एज लिमिट, तर 33 वर्षापर्यंत असणार आहे आणि 38 वर्ष बॅकवर्ड क्लाससाठी असणार आहे। त्यानंतर खाली काही अटी व शर्ती आहेत, ते तुम्ही पूर्ण वाचा। आणि कोणता पण फॉर्म फिलअप करायच्या आधी तुम्ही पूर्ण डिटेल घ्या त्याची, नंतरच कोणता पण फॉर्म फिलअप करा। याचा तुम्हाला अर्जाचा नमुना त्यांच्या बोर्डावर मिळून जाणार। हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही काही मागू शकता तो अप्लिकेशन कसं करायचं। तर अशी पूर्ण जाहिरात होती बघा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।